महाराष्ट्राला ब्रेकिंग न्यूज देणारे संजय राऊत साहेब एक असं वेगळंच रसायन आहे, कधी काय बोलतील काय नियमच नाही। म्हणजे ज्या लोकांनी संजय राऊत साहेबांच्या पक्षप्रमुखांना उद्धव ठाकरे साहेबांना सत्तेतून पाय उतार केलं, सत्तेतून खाली खेचलं, सरकार कोसळलं, आणि याच्यापेक्षा डेंजर म्हणजे ओ संजय राऊत साहेब की शिवसेनेचे 40 आमदार ज्यांनी फोडले, ज्यांनी प्रचंड शिवसेनेसोबत गद्दारी केली, ज्यांनी शिवसेनेच्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि सन्मान्य बाळासाहेब ठाकरेंच्या सुद्धा पाठीमध्ये वैचारिक का असेना खंजीर खुपसला, त्या सगळ्या गद्दारांना परत संजय राऊत साहेब म्हणतात की शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अर्थात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली बाहेर पडलेल्या सगळ्या गद्दारांना परत वापस घेणार, फक्त एकनाथ शिंदे साहेबांना घेणार नाही आणि ते पण येणार नाही। याचा अर्थ काय? राऊत साहेब तुम्हाला जेलमध्ये ज्यांनी टाकलंय, सुडाचं राजकारण करून तुमच्या विरोधात जे काय तुम्ही म्हणता असं खोट्या केस दाखल केल्या, त्या सगळ्यांचा बदला तुम्ही घ्यायचा सोडून तुम्ही परत त्या गद्दारांना आपल्या कळपात घेणार? कार्यकर्त्यांना विचारा ना, शिवसैनिकांना, की जे बाहेर पडले, ज्यांनी गद्दारी केली, जे पक्ष नेतृत्वाला चॅलेंज करून गेले आणि रोज घाणेरडी भाषा, ज्यांची पात्रता सुद्धा नाही, ज्यांना शिवसेनेने मोठं केलं, तेच लोक उद्धव ठाकरे साहेबांच्या किंवा आदित्य ठाकरेंना सुद्धा कसल्या भाषेत बोलतात? ओ राऊत साहेब तुम्हाला सुद्धा कसल्या भाषेत बोलतात? त्यांना परत वापस घ्यायचं? अहो हे सगळे बंडखोर सत्तेसाठी भाजपच्या कळपात गेले, स्वतःचं कसलं हिंदुत्व आहे माहीत नाही, पण खरं हिंदुत्व असतं ह्यांचं, तर हजारो हिंदू शेतकरी रस्त्यावर उतरले आंदोलन करतायत, सरकारी कर्मचारी आंदोलन करतायत, ह्यांना कुणालाच काही दिसत नाही, ह्यांचं कसलं हिंदुत्व आहे? हे सगळे भुरटे हिंदुत्ववादी आहेत, खरा हिंदू उपाशी मरतोय, त्याच्यासाठी कुणीच आवाज उठवत नाही सभागृहात सुद्धा। आणि ज्या कार्यकर्त्यांना आता स्पेस मिळाला आहे 2 नंबरच्या, आता काहीतरी करण्याची त्यांच्यात उर्मी आहे म्हणून शिवसेना टिकून आहे, आता मध्येच संजय राऊत साहेबांनी असा बॉल टाकणं, आता कोण प्लेड करतं का डायरेक्ट सिक्स मारतं का बाउंड्री पाठवतं हा सगळा शोधण्याचा विषय, पण संजय राऊत साहेब मात्र गद्दारांना परत वापस घेतील की नाही, संजय राऊत साहेब किंवा उद्धव ठाकरे साहेब बंडखोरांचं काय करतील हा संशोधनाचा विषय, त्याच्यामुळं आम्ही सगळे पाहत राहणार, तुम्ही मात्र बोलत राहा आणि महाराष्ट्राला एक तगडा वैचारिक नेता रोज काहीतरी चांगलं देतोय का महाराष्ट्राची असं काहीतरी सांगून दिशाभूल करतोय। माझा मित्र तर अक्षरशः बुचकळ्यात पडलाय, तो शिवसैनिक आहे, तो म्हणला मी आता एवढं काम करणार सत्तेत सहभागी होणार, कारण आता कुणीच नाही, जेवढे बंडखोर गेलेत पळून ते स्वार्थासाठी गेलेत, मी बरोबर त्या सगळ्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार। संजय राऊत साहेबांनी सांगितलं परत वापस घेणार, त्यांनी काय करायचं? संशोधनाचा विषय का नाही? विचार करा, विचार फार महत्त्वाचा आहे। सत्य की जय हो।